नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला मल्टिप्लिकेशन शिकायचे आहेत मल्टिप्लिकेशन म्हणजे नक्की काय तर मल्टिप्लिकेशन म्हणजे एकाच संख्येची पुन्हा पुन्हा केलेली बेरीज आणि यालाच मराठीत गुणाकार असे म्हणतात इथे तीन टोपल्यांमध्ये प्रत्येकी सहा सहा आंबे आहेत हे आंबे आपल्याला मोजायचे आहेत मग ते आपण कसे मोजणार तर आपण ॲडिशन म्हणजे पेरीज शिकलेलो आहे आपण इथे सिक्स प्लस सिक्स प्लस सिक्स इज इक्वल टू एटीन या पद्धतीने आंबे एकत्र केले पण हेच आंबे मोजण्याची अजून एक पद्धत आहे म्हणजे एका टोपलीत सिक्स आंबे आहे म्हणून सिक्स मल्टीप्लाय तीन टोपले असल्यामुळे थ्री सिक्स मल्टिप्लाय थ्री इज इक्वल टू एटीन इथे आपण थ्रीचा टेबल सिक्सपर्यंत म्हटलं की एटीन असे उत्तर येते आपण अजून काही उदाहरणे बघूया बघा इथे चित्रामध्ये तुम्हाला पाच बाहुल्या दिसत आहे आणि प्रत्येक बाहुलीची किंमत आठ रुपये म्हणजे एट रुपीज आहे मग आता आपल्याला या सर्व बाहुल्यांची एकूण किंमत काढायची आहे आपण नेहमीप्रमाणे यांची बेरीज करूनही एकूण किंमत काढू शकतो किंवा मी, मी आत्ताच तुम्हाला सांगितले आहे की एकूण करण्यासाठी आपण ॲडिशनबरोबरच मल्टिप्लिकेशन म्हणजेच गुणाकार या पद्धतीचाही वापर करू शकतो मग इथे आपण बाहुल्यांची एकूण किंमत काढण्यासाठी एट मल्टिप्लाय फाईव्ह इज इक्वल टू फोर्टी या पद्धतीनेही उदाहरण सोडवू शकतो आपण आता पुस्तकातील काही उदाहरणे बघूया बघा इथे एका लाईनमध्ये फोर लेमन्स म्हणजे चार लिंबे आहेत अशा एकूण दोन लाईन्स आहेत इथे आपल्याला एकूण सर्व लिंबांची संख्या काढायची आहे मग आपण फोर मल्टीप्लाय टू इज इक्वल टू एट आता हे एट कसे आले तर आपण टूचा टेबल फोरपर्यंत म्हटला आता पुढील उदाहरण बघूया बघा एका रोमध्ये फोर गवास म्हणजे पेरू आहे आणि अशा एकूण थ्री लाईन्स आहे मग आपल्याला आता पेरूंची एकूण संख्या काढायची आहे इथे आपण फोर मल्टिप्लाय थ्री या पद्धतीने करूया म्हणजेच थ्रीचा टेबल फोरपर्यंत म्हटलं की उत्तर ट्वेल्व असे येते म्हणजेच एकूण पेरूंची संख्या आहे ट्वेल्व आता दुसरे उदाहरण बघूया बघा एका लाईनमध्ये फोर क्यू कंबर म्हणजे काकड्या आहेत आणि अशा फोर लाईन्स आहे मग आपल्याला इथे काकड्यांची एकूण संख्या काढायची आहे म्हणजेच आपण इथे फोर मल्टीप्लाय फोर असे करणार आहोत म्हणजेच फोरचा टेबल फोरपर्यंत म्हटलं की उत्तर सिक्स्टीन असे येते पुढील उदाहरणामध्ये एका रांगेमध्ये टेन मँगोज म्हणजे दहा आंबे आहेत आणि अशा चार रांगा आहेत तर आपल्याला इथे एकूण आंब्यांची संख्या काढायची आहे मग इथे आपण काय करणार आहोत टेन मल्टीप्लाय फोर म्हणजेच फोरचा टेबल टेनपर्यंत म्हटलं की आपलं उत्तर येणार फोर्टी म्हणजे एकूण आंब्यांची संख्या आहे फोर्टी पुढील उदाहरण बघूया बघा इथे एका टोकरीमध्ये फाईव्ह ॲपल्स म्हणजे पाच सफरचंद आहेत इथे आपल्याला सफरचंदांची एकूण संख्या काढायची आहे मग आपण ती कशी काढणार तर फायू मल्टिप्लाय फोर म्हणजेच फोरचा टेबल फायूपर्यंत म्हटलं की उत्तर येते ट्वेंटी आता आपण पुस्तकातील काही उदाहरणे सोडूया बघा पहिले एक्झाम्पल आहे थ्री मल्टीप्लाय सिक्स म्हणजे इथे सिक्सचा टेबल थ्रीपर्यंत म्हणायचं आहे सिक्स थ्री एक्झाम्पल आहे फायू मल्टिप्लाय थ्री म्हणजे थ्रीचा टेबल आपण फायूपर्यंत म्हणूया थ्री फायचा फिफ्टीन पुढील एक्झाम्पल आहे सेवन मल्टीप्लाय फायू म्हणजेच फायूचा टेबल सेवनपर्यंत म्हणूया फाय सेवनचा थर्टी फाय पुढे आपण अजून काही उदाहरणे बघूया बघा एट मल्टिप्लाय थ्री म्हणजेच थ्रीचा टेबल एटपर्यंत म्हटलं की थ्री एट जा ट्वेंटी फोर पुढील उदाहरण आहे सिक्स मल्टिप्लाय फोर फोरचा टेबल सिक्सपर्यंत म्हणूया फोर सिक्सचा ट्वेंटी फोर पुढील उदाहरण आहे सेवन मल्टिप्लाय एट म्हणजे एटचा टेबल सेवनपर्यंत म्हणूया एट सेवन जा फिफ्टी सिक्स हे उदाहरण सोडवूया बघा एका रोमध्ये सिक्स फ्लॉवर्स आहेत अशा एकूण फोर रोज आहे तर एकूण फ्लॉवर्सची म्हणजे फुलांची संख्या आपल्याला इथे काढायची आहे इथे एका रोमध्ये सिक्स फ्लॉवर्स आहे म्हणून आपण वरती सिक्स लिहिले आणि एकूण रोजची संख्या फोर आहे म्हणून आपण खाली फोर लिहिले सिक्स मल्टिप्लाय फोर फोरचा टेबल आपण सिक्सपर्यंत म्हणूया फोर सिक्सचा ट्वेंटी फोर याप्रमाणे आपले उत्तर येईल बघा यापुढे आपल्याला मल्टिप्लिकेशनचा एक वेगळा प्रकार बघायचा आहे चला तर मग आपण काही उदाहरणे सोडवूया इथे तुम्हाला एक, एक एक्झाम्पल दिसत आहे सिक्स मल्टिप्लाय फाय मग इथे आपण फायचा टेबल सिक्सपर्यंत म्हटला फाय सिक्सचा थर्टी असे उत्तर येते यापुढे दुसरे एक्झाम्पल बघूया फायू मल्टीप्लाय सिक्स म्हणजे इथे आपण नंबर्स खालीवर चेंज केलेले आहे मग इथे आपण सिक्सचा टेबल फायूपर्यंत म्हटलं की सिक्स फायचा थर्टी याप्रमाणे उत्तर येते म्हणजे आधी सोडवलेले उदाहरण आणि आत्ता सोडवलेले उदाहरण यामध्ये आपण फक्त नंबर्स खालीवर चेंज केले असले तरी उत्तर सेमच येते बघा पुढे पुस्तकातील काही उदाहरणे सोडवून दिलेली आहेत त्यांचा नेट अभ्यास करा म्हणजे तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल पुढे वेगळ्या प्रकारचे उदाहरण दिलेले आहे बघा फोर मल्टिप्लाय झिरो इथे आपल्याला झिरोने फोरला मल्टिप्लाय करायचे इथे एक नियम कायम लक्षात ठेवायचा की झिरोने कोणत्याही नंबरला मल्टिप्लाय केल्यानंतर उत्तर हे झिरो येत असते आता एक दुसरे उदाहरण बघूया इथे झिरो मल्टिप्लाय फायव म्हणजे इथे आपल्याला झिरोला फायूने मल्टिप्लाय करायचे आहे इथे आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की जसे झिरोने एखाद्या संख्येला मल्टिप्लाय केल्यानंतर उत्तर हे झिरोच येत असते तसेच झिरोला एखाद्या संख्येने मल्टिप्लाय केल्यानंतर उत्तर झिरोच येत असते पुढे काही उदाहरणे सोडवून दिलेली आहेत त्यांचा अभ्यास करा